नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण जिल्हा न्यायालयाबाबत भरतीबाबत आलेल्या नवीन अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, ही एक सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे। या ऑर्डरनुसार मित्रांनो, हे स्पेशल लीव अपील आहे 11351/2024। मित्रांनो, यामध्ये श्रद्धा प्रकाश परब अँड ऑदर्स हे पिटिशनर आहेत आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स हे रिस्पॉन्डंट आहेत। तर यांनी एक स्पेशल लीव पिटिशन फाईल केलेलं आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये ही एक 17 मे 2024 रोजी एक हेअरिंग झाल्यानंतर ऑर्डर झालेली आहे। त्या ऑर्डरनुसार मित्रांनो, जी 2023ची जी शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनोग्राफरची भरती चालू आहे, त्यासाठी मित्रांनो हा मुद्दा क्रमांक 5 नुसार स्टेटसको ॲज ऑन टुडे शॅल बी मेंटेन्ड बाय द पार्टीज। तर या दोन्ही पार्टींनी हा स्टेटसको मेंटेन करायचा आहे आणि यासाठी मित्रांनो इश्यू नोटीस दिलेला आहे रिटर्नेबल ऑन विदिन 10 वीक्स। 10 वीक्सपर्यंत तरी स्टेटसको राहणार आहे असं यावरून समजतंय। तरी याबाबत डिटेल्स ऑर्डर मित्रांनो नोटीस हायकोर्ट काढेलच, तरी आपण हे थोडक्यात जाहिरात पाहतोय। तसेच मित्रांनो, ऑनलाईन सर्च केल्यानंतर आपल्याला दिसेल यामध्ये या पिटिशनमध्ये एकूण किती पार्ट्या आहेत। पिटिशनर आहेत 38 आणि रिस्पॉन्डंट आहेत। यामध्ये मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे आहे, तसेच द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज अँड द चेअरमन ऑफ द रिक्रुटमेंट कमिटी। तर मित्रांनो हा एक खूप व्हायरल होत आहे। यानुसार ही अशी माहिती आहे की मित्रांनो अजून कुणालाही कोणतीही अपडेट व्यवस्थित नाही आहे। ज्यावेळेस हायकोर्ट सर्क्युलर काढेल त्यावेळेसच आपल्याला या 2023च्या भरतीला स्थगिती दिली जाईल असे अजून तरी सांगता येणार नाही। परंतु हे जे पिटिशन फाईल केलेलं आहे हे मित्रांनो जे 2018ला जी भरती झाली होती आणि त्यामध्ये एकूण 1700 उमेदवारांची लिस्ट लॅप्स केली 2021ला, त्यानंतर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टमध्ये धाव घेतली। हायकोर्टनेही त्यांचा निकाल डिसमिस म्हणजे त्यांची केस डिसमिस केली, त्यामुळे त्यांनी सदरचं रिट पिटिशन स्पेशल लीव पिटिशन दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे सदर भरतीवर स्थगिती येण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो सदर भरती रद्द झाली किंवा कॅन्सल करण्यात आली असे सांगता येणार नाही। तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।